एका राज्यामध्ये एक नामांकित आश्रम होता। त्या आश्रमशाळेत गुरु आणि काही शिष्य राहायला होते। त्या गुरूंची ख्याती सर्वदूर पसरलेली होती, कारण जे कोणी त्या आश्रमाचे गुरु असतील त्यांचीच त्या राज्याच्या राजाचे मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती होत असे। एक दिवस त्या आश्रमशाळेत एका नवीन मुलानं प्रवेश घेतला, पण आश्रमशाळेतल्या इतर मुलांना नवीन कोणी आलेलं अजिबात आवडत नव्हतं, कारण प्रत्येकाला वाटायचं गुरूंच्या नजरेमध्ये मीच सर्वश्रेष्ठ शिष्य असावं, जेणेकरून गुरूंचा उत्तराधिकारी म्हणून माझीच नियुक्ती होईल आणि पर्यायानं राज्याचा मुख्य सल्लागार म्हणून मी नावलौकिक मिळवेन। त्यामुळे इतर शिष्य त्या नवीन मुलाला खूप त्रास देत होते, त्याला कधीही त्यांच्यात सामावून घेत नव्हते। काही वेळा ते त्या नवीन मुलाच्या वस्तू लपवून ठेवायचे, त्याला घालून पाडून बोलायचे, आश्रमांच्या नियमांविषयी चुकीची माहिती द्यायचे, वेळोवेळी त्याचा अपमान करायचे। रंगानं तो थोडासा सावळा असल्यामुळे सगळेजण त्याला काळूराम म्हणायचे, पण गुरूंना या गोष्टीची थोडी पण कल्पना नव्हती। या मुलाला या सगळ्या त्रासामुळं खूप वाईट वाटायचं, पण त्याला त्याच्या आईचे शब्द आठवायचे। बाळा, आयुष्याच्या कोणत्याही लढाईमध्ये जरी तू हरलास तरी मला वाईट नाही वाटणार, पण लढाईच्या मैदानातून न लढता जर तू पळून गेलास तर 9 महिने पोटामध्ये वाढवलेल्या या माझ्या पोटच्या गोळ्यावरती जिद्द या गोष्टीचा संस्कार करण्यात मी कमी पडले म्हणून मला खूप वाईट वाटेल बाळा। त्यामुळे काळूराम आश्रमात कितीही त्रास झाला तरी स्वतःच्या मनाला समजवायचा। एके दिवशी सकाळी गुरूंना भेटायला परप्रांतातून एक पाहुणे आले होते। सोबत त्यांनी त्या गुरूंना भेट देण्यासाठी काही भेटवस्तू आणल्या होत्या। त्या पाहुण्यांना बघायला या मुलांची गर्दी झाली। उत्सुकतेपोटी काळूराम पण त्या गर्दीमध्ये शिरला आणि समोरचं दृश्य पाहू लागला। गुरूंना भेटायला आलेल्या त्या पाहुण्यांनी भेटवस्तू म्हणून एकाच प्रकारचे काही दगड गुरूंना भेट दिले। गुरूंनी ते वैशिष्ट्यपूर्ण दगड पाहिले आणि एक स्मितहास्य केलं, कारण त्यांना त्या दगडाचं महत्त्व माहीत होतं। गुरूंनी दुसऱ्या दिवशी सर्व शिष्यांना बोलावलं आणि त्या दगडांपैकी प्रत्येकाला एक एक दगड वाटून दिला आणि सांगितलं की 30 दिवसांमध्ये या दगडापासून जो सर्वात चांगली मूर्ती बनवेल तो माझा उत्तराधिकारी बनेल। ही घोषणा ऐकून सर्व मुलांच्या चेहऱ्यावरती आशेचे किरण जमा झाले। प्रत्येकजण तो दगड घेऊन आश्रमात राहत असलेल्या आपापल्या ठिकाणी निघून गेला आणि छन्नी आणि हातोडा घेऊन कामाला लागला। दगडाची मूर्ती बनवण्यासाठी पहिला टप्पा म्हणून त्या दगडाला ठराविक आकारात तोडणं गरजेचं होतं। सर्वजण त्या दगडाला तोडण्याचा प्रयत्न करत होते, पण तो दगड काही केल्या तुटत नव्हता। मुलं खूप प्रयत्न करत होती, खूप शक्ती लावून युक्ती लावून दगड तोडण्यासाठी धडपड करत होती, तरी पण तो दगड जरा पण तुटला नाही। दिवसामागून दिवस जायला लागले, आता 15 दिवस झाले होते, तरी पण कोणालाच तो दगड तुटला नाही। मग एकेकानं प्रयत्न करणं सोडून दिलं। आता सगळ्यांना अपेक्षा होती ती त्या गुरूंच्या लाडक्या एका शिष्याकडून। त्याचं नाव होतं निष्णात, कारण सर्वांच्या नजरेत तो खूप हुशार होता। तो काहीतरी युक्ती लावून तो दगड तोडणारच अशी सर्वांना अपेक्षा होती, पण 20व्या दिवशी निष्णातने सुद्धा त्या दगडासमोर हात टेकले। काही मुलांना सोबत घेऊन निष्णातने
गुरूंची भेट घेतली आणि गुरूंना म्हणाला, गुरुजी तुम्ही कधीच न तुटणारा दगड आम्हाला दिला, मग आम्ही मूर्ती कशी काय बनवणार? माफी असावी, पण अशाने या आश्रमातून कोणीच तुमचा उत्तराधिकारी नाही बनणार. गुरुंनी त्याला सांगितलं की 30व्या दिवशी सर्वजण परत या, तेव्हा बोलू. काळूराम ज्या ठिकाणी राहायला होता तिथून अजूनही दगड फोडण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आवाज येत होता. सर्वजण त्याला हसत होते. निष्णातच्या बोलण्यानं सर्वांचा आता असाच ग्रह झाला होता की गुरूंनी आपल्याला कधीही न फुटणारा दगड दिलाय आणि हे खुळ अजून दगड फोडत बसलंय. काही दिवसांनी 30वा दिवस उजाडला. आता आश्रमाचा उत्तराधिकारी निवडण्याची वेळ आली होती. गुरूंनी सर्व शिष्यांना एकत्रित बोलावलं. प्रत्येक जण आपापल्या झोळीमध्ये तो दगड पकडून उभा होता. गुरुजी प्रत्येकासमोर जायचे आणि त्याच्या झोळीचं कापड बाजूला करून त्या दगडाची मूर्ती बनवली आहे का ते पाहायचे. नेहमीप्रमाणे सर्व मुलांनी काळूरामला सर्वात पाठीमागे उभा केलं होतं. इतर सर्वांच्या झोळीतले दगड गुरुजींनी पाहिले, पण एकाच्याही दगडाची मूर्ती राहिली पण तो दगड जरासुद्धा फुटला पण नव्हता. गुरुजींनी जेव्हा काळूरामच्या झोळीचं कापड बाजूला केलं तेव्हा त्यांना त्या झोळीमध्ये सरस्वतीची एक सुबक मूर्ती दिसली. ती मूर्ती बघून गुरुजींना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, शाब्बास बाळा, तू हे करून दाखवलंस. माझा उत्तराधिकारी म्हणून मी तुझी निवड करतो. सगळी मुलं खूपच आश्चर्यचकित झाली होती. इतके दिवस ज्याला त्यांनी मूर्ख समजलं, त्रास दिला, तो आज त्यांचा गुरु झाला होता. गुरुजींनी त्याला विचारलं, तुला असं बाकीच्या मुलांसारखं नाही वाटलं का रे की हा दगड नाही फुटणार? कसं काय साध्य केलंस तू? काळूरामनं उत्तर दिलं, 20व्या दिवसापर्यंत मला पण दगड फुटला नव्हता. दगड फुटणार नाही म्हणून त्या दिवशी इतर सर्वांनी प्रयत्न थांबवले होते, पण माझ्या मनात दोन गोष्टी घर करून होत्या. पहिली गोष्ट म्हणजे आश्रमात आल्यापासून इतर शिष्यांकडून माझा वेळोवेळी झालेल्या अपमानाचा बदला मला माझ्या यशाची गुढी उभा करून घ्यायचा होता. त्यामुळे दिवसभर दगड फोडण्याचे प्रयत्न करून झाले की रात्री जेव्हा सगळे झोपायचे तेव्हा मी छंडीला धार करत बसायचो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या आईने माझ्यामध्ये रुजवलेले जिद्दीचे संस्कार, जसं की कोणतीही लढाई हारलास तरी चालेल, पण लढाईचं मैदान सोडून तू कधीही पळणार नाहीस, तू शेवटपर्यंत लढत राहशील. गुरुजी, फक्त याच गोष्टीमुळे मी शेवटपर्यंत न हारता लढत राहिलो. तेव्हा कुठे हा दगड फुटला आणि मी त्याची मूर्ती बनवू शकलो. गुरुजींनी त्याची पाठ थोपटली आणि म्हणाले, बाळा, राज्य चालवण्यासाठी याच दोन गोष्टींची आवश्यकता असते आणि या गोष्टी शिकवून चालत नाहीत तर स्वतःहून आत्मसात कराव्या लागतात. या राज्याच्या राजाचा मुख्य सल्लागार व या आश्रमाचा माझा उत्तराधिकारी म्हणून तू अतिशय योग्य आहेस, म्हणून मी तुझी या पदावर निश्चिंतपणे निवड करतो. मित्रांनो, आयुष्यामध्ये कधीकधी अडचणींचं सावड जमा होतं, पराभवाच्या भीतीचे ढग जमू लागतात. त्यावेळी ही गोष्ट कायम लक्षात असू द्यात की सरतेशेवटी तोच जिंकतो जो लढाईचं मैदान न सोडता शेवटपर्यंत लढतो. धन्यवाद. शहाणपणाच्या गोष्टी या आपल्या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि ज्यांना तुम्ही प्रेरित करू इच्छिता त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. धन्यवाद.